देवेंद्र फडणवीस साहेब, अगोदर माननीय नरेंद्र मोदी साहेबांना विचारा, गुजरातला 2 वर्षात मागे टाकू आणि महाराष्ट्र पुढे घेऊन जाऊ, एवढं सोपं वाटलं का तुम्हाला? अहो, दिल्लीश्वरांसमोर तुम्ही भाजपची मंडळी मानसुद्धा हलवू शकत नाही, कारण शहेनशा हिटलरांची भाषा बोलतात, त्यांचं आदेश हा तुम्हाला सर्वोच्च मानावा लागतो, आणि त्यांच्या गुजरातला, त्यांच्या होमग्राऊंडला, त्यांच्या अस्मितेला तुम्ही पाठीमागं टाकणार? साहेब, गुजरातला 2 वर्षात मागं टाकू असं म्हणताना तुम्हाला नरेंद्र मोदी साहेबांची परवानगीच घ्यावी लागेल, एवढी साधी सोपी गोष्ट नाही. महाराष्ट्रातला महत्त्वाचा उद्योग पळवला, वेदांत फॉक्सकॉन हा उद्योग एकनाथ शिंदे साहेबांच्या, नरेंद्र मोदी साहेबांच्या आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या निष्क्रियपणामुळे गेला हे आम्ही ठामपणे सांगतोय, कारण एकनाथ शिंदे साहेब माननीय मुख्यमंत्री महोदय असताना सुद्धा राज्याचा कारभार चालवायचा आहे, हाकायचा आहे, परंतु झोपलेत. मग सरकार चालवतं कोण? फडणवीस साहेब, सगळी सत्तेची सूत्रं तुमच्या ताब्यात आहेत, तुमच्या हातात आहेत. मुख्यमंत्र्याला उठ म्हणलं की उठतात, बस म्हणलं की बसतात, एवढी तुमची आणि मोदी साहेबांची ताकद आहे. पण मोदींच्या गुजरातला तुम्ही अजिबात हरवू शकत नाही. उगं महाराष्ट्राची दिशाभूल करायची म्हणून तुम्ही स्टेटमेंट दिलं खरं, पेपरला किंवा माध्यमांवर दाखवलं पण गेलं, पण छापून येणे अगोदर तुम्ही माननीय मोदी साहेबांची परवानगी घेतली का हे अगोदर तपासा. मित्रांनो, जय जाऊ. मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे. संतोष शिंदे ऑफिशियल या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. महाराष्ट्राने 2019 $26 अब्ज गुंतवणूक खेचून आणत औद्योगिकरणात आघाडीवर असलेल्या गुजरात, दिल्ली, कर्नाटक, तामिळनाडू या 4 राज्यातील एकत्रित गुंतवणुकीलाही मागे टाकले होते. मात्र गेल्या 2 वर्षातील कारभारामुळे आपण माघारले आहोत. आता पुढील 2 वर्षात महाराष्ट्र गुजरातला मागे टाकेल असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री, जे पूर्वी कधी मुख्यमंत्री होते आता सेकंड पोस्टला आलेत, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी व्यक्त केले. खरं तर फडणवीस साहेबांच्या गुजरातच्या हिताच्या धोरणामुळं नरेंद्र मोदी साहेबांसोबत आपली कॉलर ताट ठेवावी आणि गुजराती मारवाड्यांना खुश करण्यासाठी वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प हा गुजरातला पळवून नेण्यात देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब यांचा 100% नव्हे 1000% वाटा आहे. अहो, राज्याच्या विद्यमान उद्योग मंत्र्यालासुद्धा माहीत नाही वेदांत फॉक्सकॉन उद्योग हा पळवून नेला म्हणून. काहीतरी महाराष्ट्राची दिशाभूल करायची, खोटारडं बोलायचं अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांच्याकडून होत आहे. राज्यातून आणखी किती प्रकल्प जाणार गेले याचं उत्तर फडणवीस शिंदेंना द्यावं लागेल. कर्नाटक, गुजरात, तेलंगणामध्ये हे घडलं असतं तर मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला असता. खरं तर राज्यामध्ये डबल इंजिन ढकल स्टार्ट सरकार आहे आणि असताना सरकार गांभीर्य नाही घेत नाही, घेणार नाही. यापुढे खरं तर सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्र येऊन महाराष्ट्राला पाठीमागं टाकणाऱ्या या फडणवीस शिंदे सरकारच्या विरोधात आपण आवाज उठवला पाहिजे, कारण यांना सत्तेवरून खेचल्याशिवाय महाराष्ट्र पुढे जाणार नाही. विरोधक बोलतील, विरोधक आवाज उठवतील, परंतु सत्ताधारी मोदींचं जॅकेट पांघरल्यामुळं एवढे निगरगट्ट गलगंड बलदंड झालेले आहेत की त्यांना कुणाचंही स्वैर सुतक राहिलेलं नाही. फडणवीस साहेब, हे मोदी साहेबांचं पाप आहे, भाजपचं पाप आहे,
महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांच्या तोंडाला तुम्ही पानं पुसलं, अहो वेदांत प्रकल्प महाराष्ट्रात असता तर 2-2.5 लाख लोकांना, तरुण पोरांना, बेरोजगारांना रोजगार मिळाला असता. मात्र तुम्ही महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसलात, रात्रीतून महाराष्ट्रातला प्रकल्प गुजरातला हँडओव्हर केला आणि तोंड पुसण्यासाठी आता सांगतात की गुजरातमधले काही प्रकल्प आपण महाराष्ट्रात पाठवू. अहो तिथं निष्क्रिय ठरले, तिथं काही करू शकले नाही, म्हणून कदाचित केळं वाटायला इथं जर महाराष्ट्रात येणार असेल तर असले नापाक कपाळ करंटे उद्योग महाराष्ट्राला नको आहेत. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी तुम्ही फेल ठरला, कारण तुमचं सरकारच मुळात 50 खोके एकदम ओकेमधलं आहे. तुम्ही 50-50 कोटी रुपये देऊन आमदार विकत घेतले. अहो ज्यांच्या मागं ईडी होती, ज्यांच्या मागं तुमचे लोक हातपाय धुवून आंघोळ करून पाठीमागं लागले होते, ती लोकं घाबरून गेली होती, ती सगळी देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या कळपात आली, तुमच्या भाजपसोबत आली, शिंदे टोळी नावाची टोळी निर्माण करून तुम्ही महाराष्ट्रात सरकार स्थापन केलं. हे मी का म्हणतो आहे, कारण जेवढे काही मंत्री आहेत त्या सगळे गुन्हेगार आहेत, त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. तुमचे समर्थक आमदार तर गोळ्या घालतात, मग आम्ही टोळी का म्हणू नये? आणि हे सरकार शेतकरी विरोधी आहे, कष्टकरी विरोधी आहे, कामगार विरोधी आहे, सर्वसामान्य माणसाच्या हिताच्या विरोधी आहे, हे तुम्ही सिद्ध केलं. कारण महागाईनं उद्ध्वस्त झालेला, बेरोजगारीनं उद्ध्वस्त झालेला आमचा तरुण, आमची सर्वसामान्य माणसं, हाताला काम पाहिजे, पोटात अन्न पाहिजे आणि कुटुंबाला निवारा पाहिजे, हे तुम्ही काहीच देऊ शकत नाही. म्हणून कदाचित तुम्ही गुजरातच्या मारवाड्यांचं पाप स्वच्छ करण्यासाठी आमच्या महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला. अहो देवेंद्र फडणवीस साहेब, मुख्यमंत्री तो झाकी है, देवेंद्र फडणवीसच इस देश का, राज्य का, अभी का नेता है आणि त्यांनीच महाराष्ट्रातून उद्योग पळवण्यासाठी पाठिंबा दिला, मान्यता दिली, हे दुर्दैव्य. आता तुमचं नाकारतेपणा झाकण्यासाठी तुम्ही 2 वर्ष सत्तेत राहणार असं तुम्हाला वाटत असेल तर ही तुमची चूक आहे. न्यायालयात तुमचं सरकार लटकलेलं आहे, कदाचित तुमच्या विचारांची माणसं तिथं व्यवस्थेमध्ये सत्तेत बसलेली असल्यामुळं लवकर न्यायालयात निर्णय मिळणार नाही. मात्र पायउतार होण्यासाठी तुम्हाला कायद्याचा पाठिंबा नाही, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. सरकार दुर्दैवी निर्णय घेत आहे, सरकार महाराष्ट्राच्या विरोधात आहे, हे मी सांगायची गरज नाही. तुमच्या एका धोरणामुळं गेलं, नोकर भरती तुम्ही करू शकत नाही, तुम्ही MPSC UPSC पोरांचं हित जपू शकत नाही. पोलीस भरतीमध्ये पोरांचे वय निघून चालले तरी खोटारडे भरत्या दाखवून तुम्ही महाराष्ट्राची दिशाभूल करत आहात. महाराष्ट्र तोडण्यासाठी, महाराष्ट्र बेचिराग करण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेब तुमचा फार मोठा वाटा आहे. अहो महागाईने, बेरोजगारीने उद्योग पळवल्यामुळे तरुणी आमच्या महिला भगिनी उद्ध्वस्त झाल्या, तरी तुमचे अंधभक्त दलाल हे तुमचीच तळी उचलतात. आज अंधभक्तांचीसुद्धा अवस्था अशी आहे, खायला नाही दाना आणि बाहेर मोदी भक्त म्हणा अशी अवस्था झालेली असताना तुम्ही कुणाचं आयुष्याचं राख रांगोळी अजून करणार, हे वेगळं सांगायची गरज नाही. परंतु माननीय देवेंद्र फडणवीस महोदय, आपण जाणकार नेते आहात, आपण महाराष्ट्रातून उद्योग पळवला याबद्दल तुम्हाला शुभेच्छा. कारण महाराष्ट्राला खड्ड्यात घालण्यासाठी तुमच्यासारखे जोपर्यंत नेते जन्माला येणार नाहीत, एकनाथ शिंदे साहेबांसारखे जोपर्यंत 40-50 आमदारांना गद्दारी करायला, बंडखोरी करायला भाग पाडणार नाहीत, तोपर्यंत महाराष्ट्र रसातळाला जाणार नाही, हे वेगळं सांगायची गरज नाही. म्हणून तुमच्या या कुरुकृत्याचा महाराष्ट्रातला तरुण नक्कीच बदला घेईल. उद्योग टिकले पाहिजेत, उद्योग जगले पाहिजेत, यासाठी आम्ही सगळे एकत्र येऊ. मित्रांनो, जय जाव. मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे. माझं संतोष शिंदे हे ऑफिशियल सामाजिक विचारपीठावर आपण नेहमी वेगळ्यावेगळ्या चर्चा करतो. माझं हे विचारपीठ आपण सबस्क्राईब करावं, लाईक करावं, शेअर करावं.